मैं अशी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे लौकिकाचा परमार्थ हा तात्पुरता आहे लक्षात घ्या नाहीतर मोठे मोठे महाराज तुम्ही आता नावं घेऊन जर मन दुखवतात लोकांची विचार करा ज्यांना वैरागी त्यागी संत जगतगुरु असे मोठे मोठे फसले महाराज आणि जेलमध्ये जाऊन बसले का अंतरंगाचा परमार्थ जर केला तर त्याची फसगत कधी होऊ शकणार नाही ज्यांनी बाह्य रंगाचा परमार्थ केला त्यांना देव फसवल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या म्हणून जीवनामध्ये अंतरंगाची भक्ती जर शिकायची असेल तर संत प्रेरित मार्गाने चाला संत प्रेरित मार्गाने गजेंद्र गेला का गेला त्याला खरं कळालं ज्या वेळेला मगरीने नकराने त्याचा पाय पकडला आणि त्याला खेचू लागला पण नकराचं ताकद ही पाण्यामध्ये असते गजेंद्राचा पाय ज्या वेळेला खेचू लागला गजेंद्राची पत्नी म्हणजे हत्तीची पत्नी मुलं बापाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते पण मगरीची ताकद जास्त असल्यामुळं ती हत्तीला आतमध्ये खेचित होती आणि असा खेळ चालला हजारो वर्ष युद्ध चालू होतं मुलांनी पत्नीने विचार केला आता हे म्हातारं झालेलं आहे याचा काही उपयोग पण नाही आहे का म्हातारं रिटायर झाल्यानंतर त्याला एवढं महत्त्व राहत नाही सरकारी नोकरीवर जरी असला जोपर्यंत त्याची बुद्धी यथायोग्य आहे तोपर्यंत सरकारी नोकरीमध्ये त्याला पद आहे एकदा त्याला माहिती पडलं का सरकारसुद्धा सांगतो भाऊ 50 वर्ष आता नोकरी केली आता तुझी बुद्धी इथे काय काम करणार नाही कदाचित जर तू चुकीचं काय करून ठेवलं तर ते आम्हाला भोगावं लागेल तू अर्धी पेन्शन घे पण घरी बस नाही का संसारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर जीवनाचं तत्व हेच तसंच आहे यांनी सुद्धा विचार केला हत्तीची पत्नी म्हणू लागले आता म्हातारं झाले कशाला गेलं काय आणि राहिलं काय काय फरक पडतो मुलांनी सांगितलं द्या सोडून दिलं महाराज आपण सुद्धा ह्याच आपले आशेवर जपतोय लक्षात घ्या तरुणपणामध्ये बरं का तरुणपणामध्ये आपल्याला ताकद असते शरीरामध्ये सगळं करण्याचं सामर्थ्य बळ असतं म्हणून आपण करतो पण ज्या वेळेला अशा स्थितीमध्ये जर देवाचं चिंतन केलं नाही तर कळवं येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकाळ लक्षात घ्या हे कळतं पण त्यावेळेला आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते ही वेळ हत्तीने जाणलं आणि त्यावेळेला त्याने त्या गजेंद्राने काय केलं आता नकर आपल्याला ओढतोय आता आपण मरणार आहोत काळ आपल्या समोर उभा आहे त्यावेळेला त्यांना त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं म्हणून एक कमळ त्याच्या मध्ये तोडलं आणि अंतकरणातून भगवान परमात्म्याला हाक मारली आणि ते कमळ वाहिलं मार क्षणाचाही विलंब न करता माझा भगवान परमात्मा त्या गजेंद्रासाठी धावत आला गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगे येईओ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येईओ पांडुरंगे धावत आला देव गजेंद्रासाठी गजेंद्राचा उद्धार केला त्यात नाही पण संत प्रेरित मार्गाने जर गेलं तर काय होतं देव त्याच्या भक्ताचा उद्धार करतोच पण ज्यांनी त्याला त्रास दिला त्याचा सुद्धा उद्धार करावा लागला देवाला का त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला गजेंद्राचा उद्धार माझ्या भगवान परमात्म्याने केला नकराने सांगितलं की जो भक्ताचा पाय पकडतो देव त्याला सुद्धा काय करतो तर वैकुंठाची प्राप्ती करून देतो असं गीतेमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे मग जर तुम्ही माझा उद्धार जर केला नाही तर मी लोकांना या मृत्यूलोकामध्ये जाऊन सांगेल की देवाची भक्ती कोणी करू नका देव सगळ्यांना फसवतो म्हणून त्या ठिकाणी गजेंद्राचा तर उद्धार केलाच पण नकराचा सुद्धा देवाला उद्धार करावा लागला एवढं सामर्थ्य ईश प्रेरित नाही तर संत प्रेरित मार्गाने गेल्यानंतर जीवाला प्राप्त होतं त्या सुखाची प्राप्ती होते विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना पाहिजे सुख सगळ्यांना काय पाहिजे सुख पाहिजे पण देव नको बरं का देवाची भक्ती नको पण सुख पाहिजे ते कसं झालं नातू पाहिजे पण सुनबाई नको काय सुख पाहिजे पण देव नको आणि देवाशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही
लक्षात घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नवे. ये रती माई के दुखाचे धनाचे. पाहिजे ना, मग काय कर, तर हृदयातल्या देवाचा पत्ता शोध. हाच पत्ता सांगते मला, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. Hey!
मंदिरामध्ये नेमकं कुठे शोधायचं देवाला? तर या हृदय अंतकरण चतुष्ट ज्याला म्हटलं ज्ञानोबारायांनी, लक्षात घ्या, त्याला बुद्धी आणि मन, बरं का, अहंकार हा ना येतो चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. बुद्धी आणि मन, अहंकार हन हे चार भाग अंतकरणाचे, चतुर्विध चिन्ह सांगितलं अंतकरणाचे. मग याच्यामधला जो चित्त नावाचा जो भाग आहे, आपण नाही का हरिपाठामध्ये गुरु परंपरेच्या अभंगामध्ये ने रोजच म्हणतो भोजनामागती पावशे. मग पावशे तू रोज भेटतय का? तुम्हाला भेटतय का हरिपाठवाल्यांना? मग याचा अर्थ काय होतो? साधू संतांच्या वाङ्मयाचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून परमार्थ घडत नाही, लक्षात घ्या. इथे सांगितलं भोजनामागते तूप पावशेर पाडीला विसर स्वप्नामाज. तूप पावशेर म्हणजे अंतकरण चतुष्टाचा एक चौथा भाग, ते म्हणजे चित्त. ते चित्त मला समर्पित कर, मी तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. म्हणजे अंतकरण चतुष्टाचा चित्ताचा चौथा भाग ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित केला, देव त्यांचा अंकित झाला, लक्षात घ्या. कोणाचाही देव नोकर बनायला रिकामा नाही महाराज. या गवळणींनी कुठला अभ्यास केला नाही, या गवळणींनी कुठलं शास्त्र वाचलं नाही, पण त्या गवळणींनी आपलं चित्त भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलं महाराज. म्हणून चित्त चोरी येले नंदाच्या आनंद नाही का? भगवान परमात्म्याने काय केलं? चित्त त्यांचं चोरून घेतलं, बरं का. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले बैसले शेजारी गोविंदाच्या. एकदा हे मन देवाच्या संगतीमध्ये रंगलं ना की संसार त्याला कडू वाटतो महाराज. कडू तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे. ही भक्तीची अवस्था आहे महाराज. ही अवस्था कोणती? ज्या वेळेला खरा भक्त बनून ज्या वेळेला तो भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, तर त्याची अवस्था जी अंतरंगामध्ये आहे ती बाह्यरंगावर दिसते. सात्विक भरणे रोमांच दाटणे, स्वेदासी जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहतसे. लक्षात घ्या, भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या चरणासमोर येऊन उभं राहिलं की अंतकरण भरून आलं पाहिजे, कंठामध्ये प्रेम दाटून आलं पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. भगवंता, हा देह या कुडीतून प्राण निघून जायच्या अगोदर एकदा तरी मला भेट दे. लक्षात घ्या, ही अवस्था ज्या दिवशी प्राप्त होईल ना, त्या दिवशी देव आपल्यावर कृपा करील. पण ही कृपा होण्यासाठी साधू संतांच्या मार्गाने चाललं गेलं पाहिजे, तरच आपल्याला भक्तीची खरी व्याख्या कळेल. म्हणून ह्या अंतकरणातून ज्यांनी भक्ती केली महाराज, त्यांच्यासाठी देव आला, लक्षात घ्या. म्हणून देव आहे, देव आहे, वेळ फार कमी आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. आणि हा देव ज्यांनी हृदयामध्ये पाहिला ना, तो कुठे कुठे व्यापक आहे? अभंगाच्या दुसऱ्या देवा Bye.
देवा हृदय मंदिर शोधुनि पाहे देव नटना नाना परी भरोनी उरला चराचरी चराचरा मध्ये भरलेला आहे तो सृष्टी मध्ये जे देव चराचरी भरला रीता ठाव नाही उरला आजना दृष्टीने पाहिल विठ्ठलची विठ्ठलची किंवा मुक्ताबाई सांगते ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एक चित धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे हे ब्रह्म पूर्ण विश्वामध्ये भरलेलं आहे त्याची प्राप्ती करून घेणे कारण आपण स्वतः ब्रह्म आहोत ह्या ब्रह्माची अनुभूती घेणं म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाची प्राप्ती करून घेणं लक्षात घ्या मी ब्रह्म आहे या स्थितीवर जीव जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने देवाची अनुभूती घेणं ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर संत प्रेरित मार्गाने चाला साधू संतांनी सांगितलेल्या विचाराने वाटचाल करा नक्कीच देवाच्या प्राप्तीपर्यंत हा जीव गेल्याशिवाय राहणार नाही वेळ फार कमी आहे सांगणं भरपूर आहे केलं म्हणजे होतंय काही कुठली गोष्ट जी शक्य नाही ती केली तर होते त्याच्यावरून फक्त 2 मिनिटाचा एक दृष्टांत सांगून या ठिकाणी भैरवी होऊन आणि सेवेची सांगता होणार आहे केलं म्हणजे होतंय बघा एक स्त्री रोज नीतिनियमाने तिचा पती रोज कामाला जायचा आणि काही काही चांगले पराक्रम करून यायचा आणि तो घरी पत्नीला सांगत असायचा कारण त्याचं कोणी ऐकत नव्हतं बाहेर कोणी त्याचं ऐकत नव्हतं त्यावेळेला तो घरी येऊन सांगायचा अगं मी आज याला मदत केली मी आज हे काम केलं तिला त्याचं काय विशेष वाटत नव्हतं ती रोज एकच वाक्य बोलायची त्यात काय नवल केलं म्हणजे होते अशी म्हणायची असं बरेच महिना गेला तिला त्याला राग आला एक दिवशी मी रोज एवढं काम करतो काबाड कष्ट करतो एवढा पराक्रम मी करतो पण बायकोला माझे काय पडलं नाही राग आला घटस्फोट देऊन टाकला म्हटलं निघून जा निघून गेली दृष्टांतापुरती बरं का निघून गेल्यानंतर तिने पोटाचं साधन काय करावं म्हणून विचार केला एक दिवशी त्यांच्या गावामध्ये सर्कस आली होती माहेरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्कशीमध्ये एक हत्तीचं छोटंसं पिल्लू होतं त्याला सांभाळायला त्याचं संगोपन करण्यासाठी कोणी नव्हतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तिने ऐकलं की एखादी महिला जर या हत्तीला सांभाळण्यासाठी मिळाली तर फार बरं होईल हिने ती ऐकलं आणि ती सर्कशीच्या मालकाला जाऊन भेटली आणि सांगितलं तेवढं ते हत्तीचं बछडं आहे ते माझ्याकडे सांभाळायला द्या मी त्याचं संगोपन यथायोग्य करेन लहान होतं लहानपणापासून त्याला वेळेला खाणं पिणं सगळं द्यायची आणि ती त्याला लढीवालपणे काय करायची उचलून घ्यायची असं करता करता तिने एवढी सवय झाली की ती सहजच त्या हत्तीचं कुणीतरी ती पिल्लू उचलू लागली बरं का हे एक दिवशी सर्कशीतल्या मालकाने पाहिलं पाहिल्यानंतर म्हटले हा प्रयोग सर्कशीमध्ये करायला काय हरकत नाही पोस्टर छापलं गेलं एक टीप लिहिली गेली महिला हत्ती उचलते विशेष टीप त्या दिवशी जवळजवळ वर्षभर महिनाभराची जेवढी कमाई होत नाही त्या दिवशी एक दिवसामध्ये एवढी तिकीटं फाटली गेली सर्कशीची 1 महिन्याची इन्कम 1 दिवसात महिला हत्ती उचलते म्हणून हे बघण्यासाठी लोक तिकीट फाडून आणि त्या सर्कशीमध्ये आले पाहिल्यानंतर हा सुद्धा आला यथा योग्य असा प्रकार घडला की तोच सर्कशीचा प्रकार त्याच्या गावामध्ये चालू असताना हा सुद्धा सर्कशीमध्ये आला त्यांनी पाहिलं आणि बघितलं तर माझी पत्नी दिसते म्हटले तिने तो प्रयोग केल्यानंतर पण आता भेटणार कसं पद वाढल्यानंतर भेटायला सुद्धा काय घ्यावं लागतं लंगोटी यार जरी असला ना तो मोठ्या पदावर गेला तरी त्याला मित्राला भेटण्यासाठी काय घ्यावं लागतं अपॉइंटमेंट घ्यावी लागते डॉक्टरची घ्यावी लागते तशी नाही का म्हणजे पद वाढल्यानंतर माणसाला अहंकार हा येतोच तसा त्याला वाटलं पण विचारावं कसं महिला आहे मग मालकाला जाऊन विचारलं सांगितलं म्हटले त्या महिलेशी मला फक्त 5 मिनिटं बोलण्याची संधी द्या म्हटले फुकट नाही काय बोलायचं 5 मिनिटं पैसे द्यावे लागतील 5000 रुपये घ्या पण फक्त 5 मिनिटं मला बोलायला द्या आणि गेला आणि त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली म्हटले वा वा खूप सुंदर ताई तुम्ही एवढा पराक्रम करता म्हटले सहजच हत्तीचं पिल्लू तुम्ही उचललं याच्यात विशेष काय असं काय तुम्ही नेहमी काय करता एवढं सहजची गोष्ट तुम्ही केली ती एकच वाक्य बोलली त्यात काय नवल केलं म्हणजे होतंय हे वाक्य बोलल्याबरोबर त्याची खात्री झाली की ही आपलीच पत्नी आहे सांगायचं तात्पर्य जर जीवनामध्ये जे असाध्य आहे ते साध्य करायचं असेल तर निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करा केलं तर नक्कीच आपण त्या
हा जीव शिवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि साधू संतांच्या मार्गाने वाटचाल करा. म्हणून ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला भगवान प्राप्तीचा या कलियुगामधला सोपा आणि सुलभ मार्ग, त्या संतांचं एकदा भजन बरं का. पण एकच मिनिट फक्त सगळ्या महिलांनी जरा हात वरती करा आणि माझ्या पाठीमागून भजन. एक मिनिट फक्त हरी निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता बाई एकनाथ नाम देव तुकारा. हे जर सांगायचं म्हटलं तर अजून एक तास तरी आपल्याला वेळ मिळेल तर आपण याच्यावर बोलू शकतो. म्हणून असा तो भगवान परमात्मा भक्तासाठी वेळा होतो. हाच आता शेवटली एक शिंगल भैरवीमध्ये होऊन आली या ठिकाणी कार्यक्रमाचं शेवट होईल. म्हणून शेवटल्या चरणामध्ये माझी जनाबाई सांगते काय अभंगाचं शेवटलं चरण भैरवीमध्ये. पुढे यायचं या Thank you.
भागवत धर्माची धुरा त्यांच्या हातामध्ये द्या, बालकडू त्यांना पाजा, तरच हे उद्याचे बहीण भाऊ उद्या मोठाले होऊ. म्हणजे असं सांगितलेलं आहे बघा, की आजची ही पिढ्या ही छोटी छोटी इवले सेरोप ज्ञानोबाराय सांगतात, लावीले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावर. याप्रमाणे माऊलीची तळमळ आणि खूप सुंदर स्वभाव. या ठिकाणी 2-5 मिनटं ओळख झाली, पण कसं आहे 2 मिनटामध्ये माणसाचा स्वभाव हा कळतो बरं का. आमच्या जाधवताईंचे जावाई सुद्धा परमार्थिक भेटले ही त्यांची भाग्याची गोष्ट. तसेच आमचे बाबा इतका त्रास सहन करून गिलबिले बाबा या ठिकाणी एवढ्या लांबचा प्रवास 2 दिवस करून या ठिकाणी आले, खूप निस्वार्थ, एवढी तळमळ, संतान बंधन, एवढा आदर आणि कीर्तनाचा उत्साह आनंद त्याच पद्धतीने व्यासपीठावर 12 घंटे प्रवास केला माऊली तरी सुद्धा ते व्यासपीठावर उभं राहून कीर्तन करतात, तेवढ्याच उत्साह आम्ही अनुभवले. आता मोठा उत्साह, त्याने 15 ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस साजरा केला गाव आष्ट्याला, त्यावेळेला जवळजवळ भरपूर मंडळी 1000-2000 समाज होता, सगळा खर्च 18-12-14 कीर्तनकार मंडळी त्याच्यामध्ये बोलवली होती. सगळ्यांना अगदी म्हणजे कोणालाही नाराज न करता यथायोग्य पद्धतीने प्रत्येकाचा सत्कार त्याने केला, एवढं
म्हणजे दिलदार आणि असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यांची सुद्धा इच्छा आहे की या विभागामध्ये कधीतरी म्हटले कार्यक्रम जर झाला तर तुम्हाला नक्की आम्ही बोलू आणि त्यांची इच्छा माऊली पूर्ण करू अशी मी देवाजवळ पुणे ताई यांना मी पुन्हा धन्यवाद देते की त्यांनी मनाचा मोठेपणा करून जाधव ताई आमच्या आणि सुंदर अशी ही उत्कृष्ट साथ तशा आमच्या ह्या बरं का हे कसं भालदार चौकदार हे अटेन्शनमध्ये पाहिजे. कसं पाहिजे बाबांनी सांगितलं परवाच्या दिवशी चक्कर आली म्हटले ताईला. पण सीमेवर लढाई करताना जर शत्रूला जर आपल्याला लढायचं असेल तर टेन्शनमध्ये उभं राहून चालत नाही. टेन्शन आलं की संपलाच व अटेन्शनमध्ये पाहिजे शत्रू. परमार्थाची वाटचाल असो संसारिक असो असो झालेली सेवा कारण या ठिकाणी रोज एक एकाचे मनोव्यापारी असे थोर आणि या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत मंडळ येऊन आणि या ठिकाणी तुम्हाला ज्ञानाचं जे कडू आहे ते पाजणार आहेत म्हणून झालेली सेवा तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी असं पहिलं तर असं या ठिकाणी नाव होतं हे महेश दादा लांडगे आमदार आमदार सुलोचनाताई उबाळे नगरसेविका आणि सर्व मंडळी या ठिकाणी असं ह्या सगळ्यांच्या खेळीमेळी वातावरणात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मी एवढंच बोलू इच्छिते की काही माझ्या मुखातून जर अपशब्द गेले असते तर माऊलीच्या अंतकरणाने क्षमा करा आणि काही जे चांगलं असेल ते तत्त्व माझ्या ज्ञानोबरायांचं जगद्गुरु तुकोबरायांचं समजून त्या तत्वाचा तुम्ही काय करा अंगीकार करा आणि त्याच मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा हीच एवढी सदिच्छा व्यक्त करते. पुनश्च या मंडळाला मी धन्यवाद देते आणि काही जर राहून गेलं असेल तर ते व्यासपीठावरून तुम्ही बोला आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.